नमस्कार मित्र, आपण पाहता सन्मान महाराज। मित्रांनो, संजय राऊत यांना अटक झाली, परंतु या अटकेच्या अगोदर ईडीचे लोक संजय राऊतांच्या बंगल्यावर प्रश्नावली करत होते आणि मोठ्या चॅनलवाले हे सांगत होते, वृत्तपत्रांनी सांगत होते, बघा संजय राऊतांनी चौकशी दरम्यान ट्विट केलं। जेव्हा त्यांना घेऊन जायची बारी आली त्यावेळेस आई, मुलगी, पत्नी यांना भावनिक होऊन मिठी मारतांचे सगळे व्हिडिओ मोठमोठ्या चॅनल्समधून आपण बघितले। मग विषय येतो की ईडीची कारवाई सुरू असताना सगळे पत्रकार बाहेर असताना हे व्हिडिओ बाहेर आले कसे? ह्याचा अर्थ ईडीवाल्यांनी परवानगी दिली असं म्हणावं का पत्रकारांना की या बाबा आता त्यांना घेऊन चालले तर तुम्ही त्याची शूटिंग करा? तर उत्तर येईल नक्कीच नसणार, असे नक्कीच नसणार। मग सहानुभूती मिळवण्यासाठी हे व्हिडिओ केले आणि ते माध्यमांना दिले गेले असं यातून लक्षात येतं। दुसरी गोष्ट अशी आहे की ही सगळी अटक वगैरेची प्रक्रिया पूर्ण झाल्याच्या नंतर माननीय माजी मुख्यमंत्री शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे संजय राऊतांच्या घरी गेले, त्यांच्या आईचं सांत्वन केलं, आम्ही तुमच्या मागे उभे सांगितले, पण त्याच्यामध्ये संजय राऊतांना अटक होऊ नये म्हणून रस्त्यावर बसलेल्या शिवसैनिकांना गाडीत घालून नेलं पोलिसांनी, अक्षरशः गाडीत कोंबलं म्हणा व्हॅनमध्ये। मग ह्यांच्यापैकी कुणाच्याही घरी माननीय शिवसेना प्रमुख गेले नाहीत आणि गेले असतील तर मग त्यांचे व्हिडिओ का व्हायरल झाले नाहीत? ज्या रस्त्यावर बसणाऱ्या आणि रस्त्यावर लढणाऱ्या शिवसैनिकांमुळे शिवसेना पुढे जाते आहे, त्या रस्त्यावरच्या शिवसैनिकांसाठी जे त्यांनी अडवणूक केली ईडीच्या लोकांची, पोलिसांची, संजय राऊतांसाठी, आपल्या नेत्यासाठी, त्या कार्यकर्त्यांना अटक झाली, त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या आईवडिलांचं सांत्वन करावं असं वाटू नये आणि याबाबत कुठलाही पत्रकार बोलायला तयार नाही। विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना, का त्या कार्यकर्त्यांचे आईवडील नाहीत? त्यांच्या आईवडिलांना दुःख झालं नसेल, त्यांच्या पत्नीला दुःख झालं नसेल, महिला होत्या त्यांच्या नवऱ्यांना दुःख झालं नसेल, तर उत्तर येईल नक्कीच, मग त्यांचं सांत्वन नाही करायचं। पण संजय राऊत सारखा मोठा नेता आज जातोय आणि त्यांना दुःख होतं, मग मला सांगावं संपादक, पत्रकार आणि खासदार यांचा पगार किती असतो आणि आत्ताची त्यांची प्रॉपर्टी बघता, सगळं बघता, हे शक्य आहे का? तर उत्तर येईल नक्कीच नाही। मग असं का घडतं हे सामान्य कार्यकर्त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे। तुमच्यावर एखादी कारवाई झाल्यावर मोठा नेता तुमच्याकडे येत नाही, पण तुम्हाला सोडवण्यासाठी तुमच्या घरातल्यांना जी धावपळ करायला लागते किंवा तुम्ही नसताना जे दुःख होतं, या दुःखाची किंमत ह्या लोकांना आहे का, याचा विचार खरे तर कार्यकर्त्यांनी केला पाहिजे। अहो पेट्रोल स्वस्त केलं हो, CNG वाढवले, घरातील गॅस सिलेंडर वाढवले, अहो गाड्या किती लोकांकडे आहेत आणि बाकीच्या वस्तूंच्या ज्या किमती वाढवलेल्या आहेत ते किती जण वापरतात, याची जर तुलना केली तर याचा अर्थ असा झाला की पेट्रोल वाढवायचं हे कमी करायचं, CNG वाढवायचा, म्हणजे पब्लिक ट्रॅव्हल जे करतात त्यांच्या खिशाला झटका द्यायचा, गॅस सिलेंडर वाढवायचे, अन्नधान्यांवर भरमसाठ वाढ करायची, म्हणजे त्यांच्या घरामध्ये कमवलेला पगार खाण्यावरी जावा, हे किती दिवस चालू?